आंदोलन करताना जे प्रकार घडला त्याबद्दल तू निषेध कर, तू एससीचा कार्यकर्ता आहे. मी छाती टोकून सांगू इच्छितो, मी कुठल्या जातीचा आहे काय हे कधीच माझ्या पक्षाने बघितलं नाही. आवड साहेबांना पण कदाचित आजच मी चर्मकार समाजाचा आहे माझी जात माहीत पडली असेल. माझ्याबरोबर कधी दुजाभाव केला नाही. मी राजीनामा द्यावा आणि साहेबांचा निषेध करावा आणि या पद्धतीने माझं सगळं पॉलिटिकल करिअर संपवावं असं म्हणजे एवढ्या खालच्या यायला नाही. मला प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष बनवतो म्हणून सांगितलं होतं. आज किंवा उद्या लगेच लेटर घेऊन जा, तुला जे लागेल ते देतो. पण मी कुठल्याही पदाला किंवा कुठल्या गोष्टीला प्रलोभनाला गेलेलो नाही. आता यांच्याबरोबर जे सगळे मंडळी आलेले आहेत, जे नॅशनलवरती काम करणारे लोक आहेत, जे बोलतात प्रदेशाध्यक्ष आहे, तर यांची कमिटी हे सिंगल आहेत सगळे. यांचं काय अस्तित्व आहे, किती अस्तित्व आहे हे मला माहिती. दिल्लीचे कार्यक्रम आम्ही गेले स्वतः दिल्लीला जाऊन बॅनर लावण्यापासून रस्त्यावर उतरेपर्यंत सगळं कार्यकर्ता म्हणून काम आम्ही आवड साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे. या गोष्टीचे माझे फेसबुकला सगळे पुरावे आहेत. वेळोवेळी आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम केले. आज हे ज्या सुप्रिया ताईंवर टीका करतायत, मला अतिशय वाईट वाटतं ही टीका ऐकताना. एप्रिल महिन्यापासून हे दीदी सोनिया दुहान जे आहेत, त्यांनी एप्रिल महिन्यापासून पक्षाचा प्रचार प्रसार सगळं बंद केलेला होता. साधं त्यांनी बीजेपीच्या विरुद्ध कुठलं ट्विट टाकलेलं नव्हतं. साधं आज परिस्थिती बघितली तर 2 महिने यांना कुणी थांबवलं होतं प्रचार करण्यापासून. हे म्हणतात आम्हाला मानसन्मान मिळाला नाही. अजून काय मानसन्मान मिळायला पाहिजे होतं यांना? यांना सगळ्या गोष्टीचं पवार साहेबांकडे ऍक्सेस होतं. पवार साहेबांनी प्रचंड यांना भरभरून सगळ्या गोष्टी दिल्या. त्याबद्दल मी जास्त बोलत जाणार नाही, साहेबच बोलतील. पण मी पक्षाशी माझ्या प्रामाणिक आहे, मी माझ्या साहेबांशी प्रामाणिक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. आव्हाड साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली इथपर्यंत काम करत आलोय. मरेपर्यंत मी सुप्रियाताईंबरोबर काम करत राहणार, जयंत पाटील साहेबांबरोबर आव्हाड साहेबांबरोबर काम करत राहणार. माझं ट्विट डिलीट करायला लावलं मला जबरदस्ती. सुप्रियाताईंनी माझं ट्विट केलं होतं, रिट्विट केलं होतं, ते डिलीट करायला लावलं. मला डीपी वरती फोटो ठेवायला आज हे थांबवलं जात आहे. एवढी माझी मी एवढं पक्षाला आणि त्या लोकांसाठी एवढं करून आज जर हे माझ्यावर प्रेशर असेल, मी माझ्या घरी जाऊ शकत नाही हे प्रेशर आहे माझ्याकडे. आता मी इथून गेल्यानंतर माझं काय होईल मला सांगता येत नाही. कुठले गुन्हे दाखल होतील आणि मला कुठं लटकवलं जाईल हे मला माहिती नाही. मी ब्लँक आहे. तरी पण मला मारून जरी टाकलं तरी मी माझा पक्ष सोडणार नाही. मी एकनिष्ठ आहे, मी प्रामाणिक आहे. जे काही प्रकार घडले होते ते दबावामध्ये घडले होते. जे काही माझ्याकडनं पोस्ट वगैरे गेली होती ती पण माझ्या बरोबर बसून दबावामध्ये आली होती. मी मुंबईवरनं कल्याणला अक्षरशः काल पळून गेलोय आणि कल्याणवरनं आज थेट माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी साहेबांना भेटायला आलोय. काल महाडमध्ये आपण गेला होता आंदोलन केलं, तिथं बाबासाहेबांचा मनुस्मृती लिहिलेला आणि एक फोटो होता तो फाडला गेला. त्यानंतर महाराष्ट्रभर तुमच्या विरोधात आंदोलन केली जात आहे. भाजपने ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे तुमच्या भाजप हा माझा वैचारिक शत्रूच आहे. वैमनस्य जे वैचारिक मी राजकारणात वैमनस्य मानत नाही. त्यांचा माझे वैचारिक मतभेद आहेच. ते मनुस्मृतीवरनं आहेत, ते जात्यांधांमुळे आहेत, जातीपातीच्या राजकारणामुळे आहे, धर्माच्या राजकारणामुळे आहे. आणि त्यामुळे माझे साहेबांची जी भूमिका आहे पवार साहेबांची तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी राहिली. मनुस्मृतीची गोष्ट तर मनुस्मृतीमध्ये शूद्रांचं निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये स्त्री ती कुठल्याही जाती वर्णाची असून ती अत्यंत खालची आहे आणि तिला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरा असा म्हणणारा मनु हा मला मानलेला आहे. मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मानले नाही. मराठी साहित्यात म्हटलं एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. त्या मातीबद्दल असं लिहिणं हे कुठल्या कुठल्या माणसाला मान्य नाही. यांना माझ्यातनं चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो. आंबेडकरी जनतेची आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही, आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं त्या सगळ्यांनी माफी पण मागितली. कोश्यारीने माफी मागितली होती का जेव्हा ती
महात्मा फुलेंबद्दल बोलले होते, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे, याचा अर्थ काय होतो? त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपी वाले की तुम्ही क्या बोल रहे ज्योतिबा फुले तुम्हाला. आम्ही काल गेल्यानंतर आम्हाला खरा इतिहास कळला की ज्या कुटुंबांनी ह्यांना पाठिंबा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना, सनातन्यांनी त्यांच्या घरावरती 10 वर्ष बहिष्कार घातला होता. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रायगडावरती दिले होते ते रायगडावरच्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक ऐतिहासिक पानं काल उलगडली गेली आणि त्याचे साक्षीदार आहेत तिथे, ज्यांच्या घरातनं हे सगळं झालं ते तिथे आहेत. मनुस्मृती जाणार आहे ते जेव्हा बाहेर पडलं तेव्हा सगळ्यांना दम देण्यात आला की तुम्ही जागा देऊ नका सनातनांना, सनातनांनी दम दिला की तुम्ही जागा देऊ नका. एक फतेह खान देशमुख मुसोळीकर नावाचे होते, त्यांच्या घरी रात्री सुर्बानांना टिपणी सांगत भाई चित्रे जेव्हा गेले तेव्हा त्या माणसाने सांगितलं माझी जागा घ्या वापरा. त्याच्यानंतर सनातनांनी त्यांच्यावर जोर दिला की तुम्हाला तुम्ही जागा देऊ नका, ते म्हणाले मी मुसलमान आहे, एखादा शब्द दिला दिला मी काही जागा मागेल आणि तिथे होऊन आंदोलन. अशा पार्श्वभूमीवर 97 वर्षानंतर त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली, त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. आमच्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल माफी मागितली, त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले, मला फाशी द्या, मला फाशी द्या. मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणारा न घाबरणा कार्यकर्त्याने जो जातीभेद जो वर्णाश्रम जो वर्ण वर्चस्ववाद जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली, स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती, महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या, मग स्त्रिया ब्राह्मण समाजात असो नाहीतर क्षुद्र समाजातले असो त्यांना जगण्याचाच अधिकार नाही, असंच लिहिलंय म्हणून. त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना, जितेंद्र आव्हाड चुकला, माफी मागितली मोठ्या मनाने. आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो, जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो, सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो, दलित पॅन्थरचे दीपक केदारे अनेक दलित पॅन्थर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात की जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही, त्याच्या अन्न चुकून झालं अनावधानाने झालं हे मान्य आहे पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीच आहे, असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणता आहेत. आणि 185 किलोमीटर लांब जाऊन मूर्ख आहे का फोटो पाडायला, अनावधानाने झालं. उलट आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडली, सगळ्यावरती पाणी फिरलं. 97 वर्षानंतर लक्षात घ्या, 97 वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुर्बानांना टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं आणि त्या सगळ्यांनी टीव्हीला सांगितलं की जितेंद्र आव्हाड किंवा इतर कार्यकर्त्यांकडनं झालं ते अनावधानाने झालं, त्यांना माहितीच नाही की खाली फोटो कोणाचा. काही ठिकाणी म्हणजे नहाडमध्ये ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्र देखील काही ठिकाणी अट्रॉसिटीचा गुन्हा, ठीक आहे ना, आम्ही गुन्हे झेलायला तयार आहोत चुकी आमची आहे, त्यामुळे गुन्ह्यांना घाबरून मनुस्मृतीपासून लांब जाणारे कार्यकर्ते नाही, मनुस्मृती जाणण्याचा कार्यक्रम चालूच राहील, ते त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही. यांना मला पुढे करून मनूला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू आहे ते होऊ देणार. कोणाचा राजीनामा पाहिजे, कुठला राजीनामा पाहिजे, मनीषा कायम राष्ट्रवादी भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिले, भुजबळ साहेब सर भुजबळ साहेबांनी पाठांतरण केली आहे काय सांगणार, तेच बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्या मागे उभे, बाकी त्यांची मला अभ्यासक्रमामध्ये म्हणून त्याच्यावरती बोला ना, त्याच्यावरती बोला
जितेंद्र आवड झाला ना, गुन्हा दाखल झाला, हे केलं ते केलं, एवढं राज्यभर तुम्ही सगळे केले, राज्यभर मनुचे पुतळे जाळून दाखव ना. तुम्ही प्रसिद्धीसाठी हे करताय असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत. अजित पवार गट कोण आहे मला माहिती, त्याचा परिणाम काय होऊ शकतो या पुस्तकात जर मनुज, या पुस्तकात जर मनुचे श्लोक आले तर याचा अर्थ मनुस्मृतीचा या महाराष्ट्रामध्ये प्रवेश सुरू झाला. ज्या महाराष्ट्रामध्येच मनुस्मृतीला आडवं पाडण्यात आलं, ज्या महाराष्ट्रामध्ये त्याचं दहन करण्यात आलं आणि ते दहन करून नंतर संविधान लिहिलं आणि मनुस्मृती कायमची संपवली, हे इथे महाराष्ट्रामध्ये एक वर्ग होता जो 1950 साली म्हणाला होता की आम्ही हे संविधान मानत नाही, कारण का आमचं संविधान मनुस्मृती आहे. स्त्री ही वासनेने भरलेली आहे, स्त्रीला कायम कामवासना असतात, तिच्या डोळ्यात वासना असते, असं म्हणणारं संविधान आम्हाला नको आहे. स्त्रियांचा इतका अपमान, इतकं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, समाजामध्ये चार व्यवस्था निर्माण करून जातीद्वेष निर्माण करणं हे कामच नाहीये कोणाचं. माणसाला माणसाप्रमाणे जगू दिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कोण कोण होते त्याचा तुम्ही विचार करा, सगळे सवर्ण उच्च सवर्ण त्यांच्या बरोबर होते. सुभानराव टिपणीस हे जे तिथले नगराध्यक्ष होते त्यांचे वय 28 होतं जेव्हा त्यांनी त्यांना बोलवलं. बाबासाहेबांचं वय 38 होत. त्यांच्या घरावरती बहिष्कार टाकण्यात आले, त्यांना त्यांच्या घरावरती हल्ले झाले, त्यांची घरं पेटवण्यात आली, पण ते मागे हटले नाही. माझं कोणाशीही काहीही बोलणं झालेलं नाही, कारण मी माफी मागितल्यानंतर कोणाशी बोलण्याचा माझा संबंधच येत नाही आणि माफी पण मी नंतर नाही मागितली. जिथे कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच मी माफी मागितली, मला कोणी सांगितलं नाही माफी माग. माझी तात्कालिक स्पॉन्टेनियस रिएक्शन होती की आपल्याकडं चूक झाली, आणि जर मला माहिती असत तर माझ्याकडनं झालीच नसती. नाही तर पोस्टरवर मनुस्मृती लिहिलेलं होतं आणि मनुस्मृतीबद्दल प्रचंड आग डोक्यात जळत होती आणि त्याच्यामुळे ते माफी माग. सकाळी तुम्हाला तुमची पाठ टाकून केली तरी प्रवीण दरेकर असे स्पष्टपणे म्हणतात की तुरुंगात टाका ना, तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका, फाशी द्या, हे कुठं काय म्हणत. मला कशाचाही नाकार नाही आहे, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाविरुद्ध लढत राहतो. माझा लढा हा मनुविरुद्ध मनुवादाविरुद्ध आहे, माझा लढा काय दरेकर विरुद्ध नाही आहे. माझा वडा लढा हा वैयक्तिक कोणाविरुद्धच नव्हता, बीजेपीने एवढं वैयक्तिक का घेतलं हेच मला कळत नाही. मी बीजेपी विरुद्धही शब्द बोललो नव्हतो. जर एवढं मनुचं प्रेम त्यांना आलं असेल तर ठीक आहे, लढाई मनुवादाविरुद्ध आहे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या बहुजनांना मनुने काय केलंय हे प्रत्येकाला माहिती आहे. उलट बरं झालं सगळे चेहरेच उघडे पडले. सर हे म्हणायला खून करणार आहेत का माझा, खून करणार कोणी मग. आणि जर कार्यक्रम त्यांना वाटलं असेल की जितेंद्र आवडचा खून करून टाका, आय वेलकम देम. मी त्या विचारांची लढाई आयुष्यभर लढतोय. जेव्हा भिडे बोल म्हणतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा मनु श्रेष्ठ आहे, तेव्हा कोणीच बोलायला बाहेर येत नाही, तेव्हा मीच आलेलो बाहेर बोलायला. मनुचं श्रेष्ठत्व जेव्हा सांगितलं जातं त्याचा अर्थ काय होतो. कोशियारी जेव्हा बोलतात की क्या किया होगा 12-13 साल के लडकों ने, हे काय ते पण बोलायला बाहेर नाही आलं. जेव्हा चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा कोणी बोलायला बाहेर नाही आलं. ते महापुरुष नाही आहेत का? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी काय लिहून ठेवले ते आता ही काढण्याची वेळ नाही, वेळ आली की मी ते पुस्तकं पण समजले. आम्ही संविधान मानतच नाही असं म्हणणारे कोण होते ते पुस्तक पण मी समोर करेन.
आणि मनुचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, अपमान. कारण का त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की मानव म्हणून मानवाला जगूच देऊ नये असंच मनुचं काम आहे, असंच मनुचं लिखाण आहे. आणि त्याच्यातले किसरकर म्हणतात चार दोन श्लोक टाकले तर काय, चांगले श्लोक आहेत, मनू हे चांगले श्लोक लिहू शकतो. हा शोध किसरकरांना कुठनं लागला हे मला काही कळलेलं नाही. किसरकर काय आंबेडकरांपेक्षा दोन पावलं हुशार आहेत की काय, याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल. आणि असं आहे की वातावरण तयार करण्यासाठी आंदोलनं वगैरे केली जातात, त्याचं काय फार मला उलट बरं आहे, बोलायला चान्स मिळाला सगळी उघड पडली. मनू बद्दल कोणीच बोलत नाही, मला पुढे करून आता मनूला मागे टाकण्याचं काम सुरू झालंय. पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल आव्हान करणं? पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या पुस्तकात आलं तर पालकांनी विरोध केला पाहिजे. प्रत्येक पालक त्याच्यामध्ये एक आई आहे ना, त्या आईला मी दाखवतो की काय लिहिलंय बघा स्त्रियांविषयी, तुम्हाला हे मंजूर आहे का? संस्था चालकांना आम्ही आव्हान करणार आहोत की बघा काय लिहिलंय पुस्तकामध्ये, मनुस्मृती वाचा आणि बघा काय लिहिलंय की एका क्षुद्र स्त्रीने कशी कोणाची सेवा केली पाहिजे. म्हणजे तिला फक्त उपभोगच घेतला पाहिजे तिचा, तिचा बाकी काही कामच नाहीये. ती पुरुषांना बिघडवण्यासाठी जन्माला आली आहे, तिच्या डोळ्यात काम वासना असतात, ती शृंगार फक्त पुरुषांना ताब्यात घेण्यासाठीच करते. तुम्हाला सगळ्यांना आया बहिणी आहेत, तुम्हाला मान्य आहेत का? मला सांगा, सगळ्यांना आया बहिणी आहेत. ही लढाई विचारांची लढाई आहे, ठीक आहे, माझ्याकडे काल चूक झाली आंदोलन झालं, पण आंदोलन करताना मनुविषयी म्हणून बोलले ना. ह्यांच्यातला मनु मेलेलाच नाही आहे, ह्यांच्यातला मनु जागा आहे. मी आज म्हणत नाही, मी नेहमी म्हणत होतो की ज्या ती एखादी तुम्ही यांना सत्ता द्यायला सुरुवात कराल त्या दिवशी मनुचा पुनर्जन्म होईल. हा एक मुद्दा दुसरी वेळ नागपूरमध्ये बीएच्या पेपरमध्ये प्रश्न आला होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य 16 मार्क आणि हेगडेवाल यांचं कार्य 4 मार्क. 20 मार्क पेपर होता, त्यामध्ये 2 प्रश्न विचारले गेले. हे सगळे प्रश्न येणार ना आता व्यवस्थेमध्ये कोण आलंय हे लक्षात घ्या तुम्ही. नाझी साम्राज्यामध्ये मुसोलिनीला भेटून आलेला फॅसिस्ट, मुसोलिनीला भेटून आलेले डॉक्टर मुंजे हे त्यांचे आदर्श आहे. मुसोलिनी आणि हिटलर हे किती क्रूर कर्मा होते हे जगाला माहिती आहे, पण त्यांना भेटायला कोण गेलं होतं याची माहिती घ्या. तो पण इतिहास शिकतो आता की हिटलर आणि मुसोलिनी कसे चांगले होते. अभिजित पानसे एक मुद्दा उपस्थित केला की ठाण्यात अनेक ठिकाणी ड्रग्स मिळतात, ड्रग्ससाठी मोठ्या विषयावर बोलतात. ड्रग्स मिळतात ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, तर काय म्हणजे मोठं आहे एक तरुण ती बर्बाद होते, पण ज्यांनी ड्रग्स रोखायला पाहिजेत ते रोखत नाहीत. सर दिल्ली में जाना चाहेंगे कल, जिस तरीके से आपके ऊपर लगातार आरोप हो रहे हैं, पूरे महाराष्ट्र में आंदोलन किए जा रहे हैं, उसको लेकर आपने माफी भी मांगी, लेकिन क्या आप किसी को लेकर किसी तरह से आपके मांग देंगे? क्या आपकी मांग रही है? मेरी कुछ मांग नहीं है, मैंने जो मनुस्मृति जलाने का कार्यक्रम था वो पूरा कर दिया. वो जब जोश में थे सब तब एक पोस्टर फाड़ा गया, उसके ऊपर एक छोटा फोटो बाबा साहब का था, उसको ईजा पहुंची, उसके लिए उसी समय उन्हें माफी मांग ली. और आप फेसबुक और ट्विटर पे जाके देखिए लोगों ने कहा है कि जब माफी मांगी है तब इतना एक बवाल क्यों कर रहे आप, क्योंकि उनको मुझे आगे करके मनु को छुपाना है. मनु के बारे में जो खुल के बोल रहे हैं आप मत बोलिए, आपके ऊपर गुनाह दाखिल हुआ है, आपको हम डाल देंगे, मुझे फांसी चढ़ा दो. जाते जाते मैं भी मनुवाद के खिलाफ ही बोलूंगा, जैसे भगत सिंह ने कहा था कि मुझे आप फांसी दो
लेकिन पुनर्जन्म पे मेरा भरोसा नहीं है, विश्वास नहीं है, लेकिन पुनर्जन्म अगर हुआ और तभी भारत स्वतंत्र नहीं हुआ तो मैं फिर से आपको गोलियां मारूंगा। ये मनुवाद की लड़ाई जो 5000 सालों से चालू है वो बाबा साहब ने 97 साल पहले मनुस्मृति जलाई थी। मुझे फख्र है कि उसके बाद मैं वहां पहुंचा, कार्यकर्ते वहां पहुंचे, ये था वो था, हम लोग सबने मिलके ये काम किया। बाबा साहब ऊपर से हमको आशीर्वाद देते होंगे कि तुमने तुम्हारा फर्ज निभाया। गलतियां होती है, गलतियां नहीं हुई तो आदमी भगवान हो जाएगा, मुझे भगवान नहीं होने का। गलतियां नहीं करूंगा तो मैं इंसान करके पहचाना ही नहीं जाऊंगा। जब कोशियारी बात करता है ऐसा ऐसा जोर जोर से हाथ दिखा के हमारे सावित्री बाई फुले और ज्योतिबा फुले के बारे में, तब कोई माफी नहीं मांगने को बोलता है। जब वो शिवाजी महाराज के बारे में बोलते हैं तब कोई माफी मांगने को नहीं बोलता है। जब चंद्रकांत पाटिल शिवाजी महाराज के बारे में बोलते हैं तब कोई बोलता नहीं माफी मांगो करके। तो ऐसा दूजा भाव मत करो ना। आप मुझे आगे करके मेरा नाम लेके दिन भर आप मनु के बारे में जो महाराष्ट्र में अभी चल रहा है उसको पीछे डालना चाहते हो। आपको मालूम नहीं होगा महाराष्ट्र में 17 जगह है आज फिर से मनुस्मृति जलाई। अकोला में जलाई गई, जलगांव में जलाई गई, नासिक में जलाई गई, कल्याण में जलाई गई, कई जगहों पे लोगों ने आके बाहर आके मनुस्मृति का दहन किया। कोई डरता थोड़ी है, क्या करेंगे, मार देंगे। मौत के लिए तो हम कभी भी तैयार है यार, सर पे कफन ही बांध के। किसी की हिम्मत थी क्या बोलने की, हम दो हमारे 12 बोला ना मैंने कि कुरान को गलत तरीके से पेश करके या ऐसी द्वेष निर्माण हो ऐसी फिल्म बनाई जा रही है। देखो ऐसे विषय जो समाज को हानिकारक है उसके बारे में नहीं बोलेंगे तो उससे अच्छा है कि हम राजनीति छोड़ दे यार। गलत है वो गलत है, मेरी गलती हुई मैंने माफी मांग ली। अब उनकी जो गलती है उसके बारे में क्या, ये तो मैं नहीं बोला ना, केसरकर बोला ना कि 4 श्लोक लिए तो क्या हुआ यार, 6 श्लोक है। तो मनु कभी से इनको अच्छे लगने लगे। हमारे एक पत्रकार भगिनी को पूछा गया था तेरा टिकली किधर है तेरी, आप पूछ सकते क्या किसी महिला को, तो टिकली लगाती कि नहीं लगाती। तेरे लड़की को बोलना जाके, दूसरे के लड़की को बोलने का अधिकार है क्या, तभी कोई नहीं बोला कुछ कि वर्ण व्यवस्था का भाग है। जब ये कहा गया कि मनु तुकाराम और ज्ञानेश्वर से बहुत बड़े हैं, तब किसी ने कुछ नहीं कहा, हम ही ने लोगों ने चिल्लम चिपकी होशियारी के खिलाफ, हम ही बोले। तो बाबा साहब अम्बेडकर है ही बड़े, लेकिन क्या महात्मा फुले को नहीं मानते क्या, ज्योतिबा फुले को नहीं मानते क्या, कर्मवीर भाऊराव पाटिल भीख मांग के स्कूल निकालते थे ऐसे कहने वाले है, को आप क्या बड़ा मानते हैं क्या। आज कम से कम कुछ नहीं तो कुछ 15-16 लाख बच्चे उस स्कूलों में पढ़ रहे हैं, वो भीख मांग के स्कूल तैयार करते थे, शर्म नहीं आती। जिस जमाने बहुजन पूरा स्कूल से बाहर कर दिया था, पढ़ना लिखना मना था, उस वक्त कर्मवीर भाऊराव पाटिल बाहर आके उन्होंने स्कूलें बनाई, रयत शिक्षा संस्था नाम की संस्था बनाई, लाखों करोड़ों लोग उसमें से सिक्के आईएएस बने, आईपीएस बने, आज मंत्रालय में आधे अधिकारी तो शिक्षण संस्था के, उसके ऊपर बात नहीं करेंगे क्या। मनु ने जो स्त्री के बारे में बात किया है उसके बारे में बात करो, चलो आओ विवाद करते हैं सामने सामने, उसके ऊपर बात नहीं करोगे। मैं तो आज मांग कर रहा हूं, मेरी गलती हुई माफी चाहता हूं, लेकिन आज मैं मांग करता हूं अगर तुम सही में डॉक्टर अंबेडकर को मानते हो तो मनुवाद मनुस्मृति किताब फिर से महाराष्ट्र में आएगी नहीं, उसकी प्रिंट की ही नहीं जाएगी, ये हमसे वादा करो। चलो प्रकाश अंबेडकर मदद की आपका समर्थन कर रहे हैं, सत्ताधारी पार्टी के मंत्री है, लेकिन एक तरफ दूसरी सत्ताधारी पार्टी के जो नेता है आपका विरोध कर रहे हैं। ऐसा है छगन भुजबल को सामाजिक व्यवस्था समझती है। कल मेरे को जब पूछा था कि आपके साथ कैसा होता है, देखो दो आदमी की मेंटल वेवलेंथ कैसे जुड़ती है, जब कल मुझे 14 जो तालाब है जहां पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने पानी पिया था
उधर मुझे पूछा गया कि तुम्हारे साथ कौन आ सकता है विरोधी पार्टी से, सत्ताधारी पक्ष से। मैंने एक ही नाम लिया था, छगन भुजबल, क्योंकि उनके साथ रह चुका हूं। भले ही हम आप अलग अलग है, लेकिन उनकी मानसिकता क्या है मैं बराबर जानता हूं। सर, एक तरफ पुणे में जिस तरीके से घटना है, उसके बाद आपके जो मैटर को सबसे ज्यादा बढ़ाया गया, ऐसा है कि पोर्शे में क्या क्या हुआ, किस आदमी ने उनके सैंपल फेंक दिए, उसको किसके किसके फोन आए थे, कमिश्नर को किसके किसके फोन आए थे, ये सब डाइवर्ट करना है। मेरी गलती हुई, बहुत बड़ी गलती हुई, और इनको एक मौका मिल गया सब सबसे दूर हटने का। ऐसा दूर नहीं हट सकते, पूरे महाराष्ट्र को मालूम है कमिश्नर को फोन किसने किए, एमएलए कहां गया है, वो जो मालिक है भारत के क्या कंस्ट्रक्शन, वो पैसा किसको देता है, करोड़ों में और पैसा किसको देता है, सबको मालूम है। सैंपल बदले जाते हैं, सैंपल, ये सरकार के मजाक है। खून रस्ते पे फेंका दिया और दूसरा खून लाके रख दिया वहां पे, डर ही निकल गया। जज को किसने बोला था ये सब, तुम क्या निबंध लिखो, फिर जाके लेफ्ट राइट पुलिस का काम करो, सरकार क्यों नहीं बोल रही उसके ऊपर, जहां जिधर जलगांव में दो बच्चे और एक माँ मर्सिडीज के नीचे आ गई और मर गई, उसके ऊपर ये सरकार क्यों नहीं बोल रही। ठीक है, मेरी गलती हुई, लेकिन मेरी गलती इतनी बढ़ चढ़ के बता करके अपने अपराध छुपाने की कोशिश मत कर। मैंने तो माफी मांग ली और इधर से मांगी, इधर से, और ऐसा भी नहीं किसी ने मुझे कहा, जिधर खड़ा था उधर से ही मैंने माफी मांग ली। मुझे किसी ने कान में आके बोला नहीं माफी मांगो, जब दिल से करता हूं ना तब दिल से बात करता हूं। और आपको मालूम है, सभी को बताना चाहता हूं, 30 साल में मैंने जब भी कोई भूमिका ली है, चाहे वो कितनी भी समाज में उससे कितनी भी प्रतिक्रिया आई हो, मैंने कभी भी किसी से भी माफी नहीं मांगी है। ये पहली बार मैं माफी मांग रहा हूं कि मैंने मेरे बाप का अपमान कर दिया था। मैं माझ्या बापाचा अपमान केला होता, माझ्या हातनं माझ्या बापाचा अपमान झाला होता, माझ्या हातनं माझ्या बापाचा फोटो काढला गेला होता, मला इतना वाईट वाटत होतं आणि म्हणून मी माफी मांगली। मी आजपर्यंत कुठल्याही घेतलेल्या भूमिकेबद्दल कधीही माफी मागितलेली नाही, और मुझे अगर कोई बोले तो मैं 10 बार नहीं 100 बार माफी मांगूंगा, क्योंकि बाप के साथ मेरी गलत कुछ कार्रवाई हुई है तो मुझे उसका दुख जिंदगी भर रहेगा। कल का इतना सुंदर कार्यक्रम हुआ और उसको आखिरी में काला डब्बा लग गया। पॉलिटिकल बॅकिंग शिवाय होऊ शकत का, पॉलिटिकल बॅकिंग शिवाय होऊ शकत का? आणि काल कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता, आम्ही असेच ज्यांची विचारसरणी जुळते ते सगळे जमा झालो, आणि महाड मधले खास करून नागरिक, महाड मधल्या बौद्ध जनसभेने तर जागच्या जागी सांगितलं की जितेंद्र आवडांची कुठलीही चूक नाही, हे अनावधानाने झालंय आणि आम्हाला अभिमान आहे की जितेंद्र आवड 180 किलोमीटर आले आणि पहिला माणूस ज्याने या मनुस्मृती विरुद्ध आवाज उठवला। आणि मग काय, ठीक आहे ना, काही जणांना राग आला, तुम्ही फेसबुक ट्विटर बघाल तर 80-90% लोक, सर्व समाजातले लोक म्हणतात जितेंद्र आवड हे करूच शकत नाही, हे अनावधानाने त्यांच्याकडनं झालेलं आहे आणि त्यांनी माफी मागितली, त्याच्याबद्दल एवढं मोठं का करायचं, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही। की कालपासून आजपर्यंत सगळीकडे फक्त जितेंद्रावर पोर्शे, अगरवाल, टावले, रक्त, मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, हे सगळं बाजूला जावं, एक सोपं काम झालं ना माझ्यामुळे, त्याचं मला जास्त वाईट वाटतंय की इथला जो पॉलिटिकल नेक्सस आहे पुण्यातला, तो पॉलिटिकल नेक्सस ओपन होत असतानाच हे घडलं आणि लगेच सगळ्यांनी उड्या घेतल्या की हे पॉलिटिकल नेक्सस उघड होऊ नये।
श्रीमंतांचं सरकार हे म्हणूबद्दल बोलत नाही. त्याच्यामध्ये पॉलिटिकल नेक्सस कोण होता ते बोलत नाहीये. पण जितेंद्र आव्हाडांनी केवढी चूक केली केली, अरे माफी मागितली ना, माफी काही मोठी नाही आहे. ज्या भावना दुखावल्या गेल्या त्या त्याच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. पण तुम्हाला जे करायचंय ते लोकांना कळतंय ना. तुम्हाला कोणाला कोणाला माझ्या मागे लपवायचंय, मनूला लपवायचंय, अगरवालला लपवायचंय, त्या पुरशीला लपवायचंय, त्या टावरीला लपवायचंय. कारण का टावरीने धमकी दिली आहे, मी सगळ्यांची नाव घेईन ज्यांनी ज्यांनी मला फोन केला. याचा अर्थ त्याला फोन आलेत, त्याचा फोन ताब्यात घ्यायला बघा कोणाचे कोणाचे फोन आलेत. काल ह्याला काल ह्याचा प्रवेश घेतला आणि प्रवेश घेताना याला धम दिला की तुझे काय काय धंदे आम्हाला माहिती आहेत, पोलिसांना सांगून तुला आतमध्ये टाकू, तू जर आमच्याबरोबर आला नाहीस तर. पोलीस तर असे म्हणजे फोन करताय ते की त्याचे काय पोलीस यांच्या घरचे नोकरच झालेत. याचं काय ह्याने काय फोन केलेत, हा काय गुंडा आहे, त्याच्यावर एक गुन्हा आहे. आता आमच्या एका कार्यकर्तीला मारलंय कळव्यामध्ये, पूर्ण सोनं हिनं काढून घेतलंय. ती बिचारी बेशुद्ध पडली, मी तुमच्यासाठी थांबलोय आणि आता तिच्याकडेच चाललोय. हे जे काय सुरू झालंय ना महाराष्ट्रात हे चांगलं नाहीये. आम्ही कुठून काय बांगड्या घालून बसलेलो नाहीये. झोपड्या कुठे बांधल्या जात आहेत, कुठल्या गुंडांना कुठे आणून ठेवलं जात आहे, सगळं आम्हाला माहितीये. जर बाहेरचे गुंड आतापासून विधानसभेच्या निवडणुकांसाठी नेऊन ठेवणार असतील तर कळव्यामध्ये आणि मुंबऱ्यामध्ये काय होणार आहे आम्हाला कळतंय. आपण आम्ही पण मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. हम जिस तलाब में तैर चुके हो उसमें आप उसका पानी भी आपको नहीं मालूम. प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुम्हाला निषेध करत की मनुस्मृती जाण्याने मदत नाही तर कृतीने हे सगळं बीजेपीला सांगावं की कृतीने संपवा. आम्ही तर कृतीने कधीच संपवलंय. आमच्या घरी घरपुरी घरी एकच मुलगी आहे, तिलाच सगळं आम्ही मानसन्मान देतो. म्हणून पहिला कापला आम्ही तिथेच ना. आमच्याकडे हेच नाहीये, सरंजामशाहीच नाहीये. आमचा दरवाजा असा उघडा असतो, कुणी यावं कुणी जावं. तुम्ही सगळे आहात, तुम्हाला कधी विचारलं जात तुम्हाला प्रवेश देताना काय कोण आहे नाव काय काय विचारलं जात? आम्ही मनूला कधीच पायाखाली मारून टाकलाय. मनू जिवंत होता कामा नये एवढीच आमची इच्छा आहे. आमचा दलित कार्यकर्ता जय भीम. हा स्वतः काल तिथे उपस्थित होता. बोल ना. महाप आंबेडकरी जनतेला माझं एवढंच सांगणं आहे की अनावधानाने झालेली घटना आणि मुद्दामून झालेली घटना ती आंबेडकरी जनतेला चांगल्या पद्धतीने कळते. आंबेडकरी जनता तेवढी सुज्ञ आहे. ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला करुणा शांती क्षमा ह्या सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत त्याच गोष्टीवरती आज आंबेडकरी समाज जागृत पद्धतीने उभा आहे. आज पाहता या अखंड महाराष्ट्रामध्ये आमचं बोलणं चालू आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांशी आम्ही बोलत आहोत. तर आंबेडकरी समाजाचं हेच म्हणणं आहे की आज 35-40 वर्ष ते जितेंद्र आव्हाड साहेबांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत, बघत आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जो भाषण चालू करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी 35 वर्ष अखंडपणे आज रस्त्यावरती उतरणारी कुठली व्यक्ती असेल तर ती डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक भूमिका, प्रत्येक विचार
जेव्हा जेव्हा बहुजन समाजावरती अन्याय होतो तेव्हा डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे अग्रेसर पद्धतीने त्या ठिकाणी उपस्थित असतात. अशाच पद्धतीने पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे दोन श्लोक हे प्रवेश करणार होते आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावरती त्याचे भविष्यात परिणाम होणार होते. हे चातुर्वर्ण व्यवस्था एक प्रकारे या महाराष्ट्रामध्ये लागली जात होती आणि चाणक्य बुद्धीचे जितेंद्र आव्हाडांनी ती गोष्ट हेरली की जर मनुस्मृतीचे श्लोक जर पाठ्यपुस्तकामध्ये आले तर जातीयतेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी ती भूमिका घेतली का ज्या बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचं पाणी स्पर्श करून ज्या मनुस्मृतीचं दहन केलं त्याच ठिकाणी त्या मनुस्मृतीचं दहन करण्यात येईल आणि आम्ही शेकडो कार्यकर्ते त्या प्रभागातले विभागातले त्या एरियातले महाडमधली लोक त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि तिथे जवळजवळ आम्ही पाहिलं साहेबांच्या हातामध्ये मनुस्मृतीचा फोटो होता. साहेबांनी फक्त मनुस्मृती पाहिलेली आहे, मनुस्मृतीचं नाव पाहिलेलं आहे, बाबासाहेबांचा फोटो साहेबांच्या लक्षात आला नव्हता. त्या ठिकाणी मनुस्मृती हे नाव बघितलं आणि साहेबांनी मनुस्मृतीचं त्या ठिकाणी पोस्टर फाडण्यात आलेलं आहे. हो, ही गोष्ट खरी आहे का त्या ठिकाणी मनुस्मृती दहन करत असताना बाबासाहेबांची सुद्धा त्या ठिकाणी प्रतिमा होती. पण साहेब हे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत, आम्हाला अभिमान आहे की साहेब एक आंबेडकरवादी योद्धा आहेत आणि अनावधानाने झालेली ही जी चूक आहे ही साहेबांच्या पण लक्षात आलेली आहे. साहेबांनी तुरंत स्टेजवरती पाहिलं आणि स्टेजवरती बघितल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी बोललं की मी माझ्या या ठिकाणी अनावधानाने माझ्या बापाचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नकळत माझ्याकडून फाडला गेला याची मी आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागतो, त्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागतो असं सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक आज रस्त्यावरती उतरलेली आहेत. ती उतरलेली फक्त एवढ्यासाठीच आहेत की मनुस्मृती साहेबांनी का जाळली आव्हाड साहेबांनी याचं दुःख त्यांना आहे म्हणून ती रस्त्यावरती उतरलेली आहे. त्यामुळे तमाम आंबेडकरी समाज हा डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांबरोबर खंबीरपणे उभे आहेत कारण का ते एक आंबेडकरवादी होते. धन्यवाद. जय हिंद. एका महिलेला मारले येता का?